Așa că vine că l-a privat, tot pe vedem, așa. Când baga și tu, așa ce, raghiți o vor să vă spună. Când pot să raghiți aici, când ești așa pe vedem, după aia, pe aia partea ta. Tipul sură sip zani, te-am unul pe halua, nu zic că ești în aia. E număr, ha, uiki. Tara. Namaskar, Mitra, nu? Sărpa Mitra, Vijay Suri, și YouTube channel-ul de sărbanță, soagă-te, băga. तर आज आपण बघा विटेमध्ये पोहोचलेलो आहे राजेश शाहू महाराज नगर विटा या ठिकाणी बघा तर कुंडे आहेत बघा या ठिकाणी झाड आहेत वगैरे लाजाळू झाड आहे बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकताय कशा पद्धतीने ते लाजतंय तर बघा लाजाळूच्या झाडाच्या पाठीमाग एक कुंडीच्या पाठीमाग त्यांना एक साप दिसला होता तो आपल्याला दिसतोय का बघा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर बघा तो कशा पद्धतीने दिसतोय आपल्याला तर हा दिवड जाते साप आहे म्हणजेच पान दिवड म्हणतो पाण्यामध्ये राहणारा इरुळा तर तो आहे अगदीच जाडजूड आहे बघा तर त्याला आता आपण पकडणार आहे तर बघूया आता या ठिकाणी आपल्याला थोडंसं दिसतोय तो कशा पद्धतीने या ठिकाणी बसलेला आहे बघू शकता तुम्ही तर बघा याचं इंग्रजी नाव चेकर्ड किल्बॅक स्नेक आणि वॉटर स्नेक पण म्हटलं जातं पाण्यामध्ये राहत असल्यामुळं आणि हिंदीमध्ये ढोरिया या नावानं ओळखलं जातं बघा सरासरी बघा 2-3 फुटापर्यंत वाढणारा हा बिनविषारी सर्प आहे म्हणजे याच्या चाव्यानं कुठल्याही प्रकारचा माणसाला धोका होत नाही तर तो आता हालचाल वगैरे करण्याची शक्यता आहे तर त्या बघा आता बेडुकानं उडी मारलेली आहे त्या पाठीवरती तुम्ही बघू शकता बेडूक कसं या ठिकाणी कोपऱ्यात बसलेलं आहे तर ते बेडूक खाण्यासाठीच ते या ठिकाणी आलेला असावा तर त्याला आपण पकडून घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला सगळी मी माहिती देतो त्याला चेकआउट केले बॅग्सने का म्हणते ती वगैरे ते सगळं सांगतो मी तुम्हाला माहिती आधी पकडून घेऊया येत आता पुढे आणि तर बघा मित्रांनो की हा जो साप आहे तो अतिशय तापट आहे म्हणजेच भारतातील सगळ्यात तापट साप आहे म्हणून याची नोंद असते बघा तर तो चावू शकतो बऱ्यापैकी त्यामुळं आपण त्याला लग्न घालतोय जरी समजा दात लागला चुक होतं धोका काय होत नाही त्यामुळे हा प्रकार विषय नसतो आई सौ सौ हाथ हाथ तो नजर लाए फूट अतिशय तापत चावलं तर आपल्याला काय होणार नाही परंतु त्याला एक जमते मग आपण तुमची जास्त काळजी घेणार आहे तर बघा कशा पद्धतीने त्याला आपल्याला तत्व दिलं आहे तर बघा की तो अतिशय रागीत स्वभाव सापत होणार खूपच रागीत आहे म्हणजे कशा पद्धतीने आपलं पाया त्याला पाठायला त्यांच्या कळत नसते अतिशय रागीत स्वभाव सापडला तो डबल 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 चावण्याचा प्रयत्न करणार कारण काय असतं बघा याचा मूळचा स्वभाव तापत असतो दुसरी गोष्ट कसं आहे की
डिनर चावलेगा प्रेम चावलेगा प्रेम को सेवा करना खासा का परस्तो तर बघा की कसलं तोंड कसलं तोंड उघडते चेक करणं म्हणजे बघा चेक्स म्हणजे टेबल पटावरती बारीक बारीक चेक्स असतात तर बघा की चिकडं रिलॅक्स नाही का म्हटलं बघा तर त्याच्या शरीरावरती चेक्स मी तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करतो या जरा जवळ घ्या फोन घ्या आता काय अडचण नाही बघू शकताय तर त्याच्या शरीरावरची डिझाईन बघा कशी आहे बारीक बारीक चेक्स असल्यासारखं दिसतंय तर बघा मित्रांनो की तर बघा की त्याच्यावरची डिझाईन कशी आहे बघा काळे पांढरे पिवळे असे चेक्स आहेत बारीक 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 संपूर्ण शरीरभर म्हणून त्याला चेकर्ड क्लिबॅक स्नेक असं म्हटलं जातं अतिशय रागीट स्वभावाचा असतो साप बघा तो स्पर्श झाला आपला की तो चावण्याचाच प्रयत्न करत असतो परंतु जर समजा चुकून दात वगैरे लागला रक्त वगैरे आलं तर कुठल्याही प्रकारचं माणसाला इजा होत नाही धोका होत नाही लक्षात घ्या कारण हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे बघू शकताय पाण्यामध्ये राहणारा इरोळा गाव भागामध्ये याला इरोळ म्हटलं जातं आणि पानदिवडसुद्धा बोललं जातं बघू शकताय अतिशय अगदी जाडजूड असा हा साप आपल्याला आज सापडलेला आहे तुम्ही त्याची डिझाईन बघू शकताय कशी आहे झाडाची पानं चिटकवली त्याची डिझाईन आहे बघू शकताय तर बघा आपल्याला तोडकर काय नाव तुमचं दादा निखिल तोडकर यांनी कॉल केला होता बघा त्यांनी या मुक्या प्राण्याला न मरता वाचवण्यामध्ये चांगलं सहकार्य केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद घरमालकाचं नाव काय दादा सचिन माळी माने बर चालतंय त्यांचंसुद्धा मनापासून धन्यवाद बघा त्यांनी अगदी चांगल्या प्रकारे हा जीव वाचवायला आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्यांचं आपल्या चॅनलतर्फे म्हणजे सर्पमित्र विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो तर बघा मित्रांनो की आपण पकडलेला दिवड म्हणजे चेकर्ड क्लिबॅक स्नेक तर हा साप आपण पाण्याच्या बाजूला सोडतो आहे बघा कारण हा साप पाण्यामध्ये राहणार आहे त्यासाठी आपण या ठिकाणी पोचलेलो आहे बघा मित्रांनो तर तो आता कशा पद्धतीनं नैसर्गिक अधिवासामध्ये जातो आहे बघा बघू शकताय तो दिसतो आहे आपल्याला तर बघा अगदी चपट
अगदी चपातील तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो.